आज एक पेशंट माझ्या ओपीडीमध्ये आले आणि मला ही वनस्पती दाखवली आणि म्हणाले की सर, आम्ही ही वनस्पती जेव्हा ताप येते त्यावेळेस ठेचून हिचा रस काढून घेत असतो. तर आज आपण हिचा थोडक्यात परिचय पाहू. या वनस्पतीला बघा, एनिकोस्टिमा लिटोरेल असे म्हणतात. हिला संस्कृतमध्ये नाही, मामज्जक, नागजिह्वा, तीक्ष्णपत्रा अशी नावे आहेत आणि मराठीत हिला कडवी नाय किंवा नाई किंवा कडून आहे असं पण म्हणतात. हिचा बघा क्षूप असतो, 4 ते 20 इंच लंबा. हिचा कांड हा वर्तुळाकार किंवा चतुष्कोनाकार असतो आणि पत्र हे अभिमुख, अवरुंत, अंडाकार, भालाकार असे असतात. हिचे पुष्प हे श्वेतवर्णाचे असतात शक्यतो, कधी कधी पिवळे पण सापडतात. ही लघु आणि रुक्षगुणाची असते. हिचा रस हा तिक्त म्हणजे कडू, विपाक कटू आणि वीर्य उष्ण असा आहे. ही कफपित्तज रोगामध्ये प्रयोग केल्या जाते. तसेच आमदोष, विबंध, यकृत दौर्बल्य आणि कृमी यामध्ये हिचा प्रयोग केला जातो. रक्तविकार तसेच शोथ म्हणजे सूज याच्यामध्येही हिचा उपयोग होतो. प्रमेह विशेषत मधुमेह साठीही उत्तम अशी आहे. विषमज्वरामध्ये हिचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. हिचे पंचांग हे औषधीसाठी वापरतात. पंचांग म्हणजे पानं, फुलं, कांड तसेच मूळ म्हणजे पूर्णचे पूर्ण क्षूप हे त्याचा सोरस काढून वापरतात. हिचं मात्रा हे चूर्ण केल्यास 1 ते 3 ग्रॅम, क्वाथ केल्यास 50 ते 100 मिली. ही किरातिक्तच्या प्रतिनिधी रूप म्हणून सुद्धा वापरतात. हिचा प्रयोग हा जवळच्या वैद्याला दाखवूनच किंवा त्यांच्या सल्ल्यानुसारच करावा. धन्यवाद.